जमिनीच्या वाटपावरून थेट मुख्यमंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी विरोधक करत असताना कृषी मंत्री अब्दुल सत्तार यांच्या जमीन वाटपाचं प्रकरण समोर आलंय त्यावरून विरोधकांनी मग कृषी मंत्र्यांच्या राजीनाम्याची देखील मागणी केली आहे महत्वाचं म्हणजे कोर्टानं याच प्रकरणावरून मंत्रीपदाचा गैरवापर केल्याचे ताशेरेही सत्तारांवर ओढले आहेत पण हे एकमेव प्रकरण नाही तर अशा दोन जमिनीच्या वाटपाच्या प्रकरणावरून कोर्टानं फटकारल्यानंतर अब्दुल सत्तार यांना माफी देखील मागावी लागली होती ती प्रकरणं कोणती तेच या व्हिडिओमधनं जाणून घेऊयात नमस्कार मी हर्षदा परब नागपूर खंडपीठाने अवघ्या आठवड्याच्या कालावधीत शिंदे सरकारची दोनदा खरडपट्टी काढली आणि दोन मंत्र्यांवर ताशेरे ओढले त्यापैकी एक आहेत स्वतः मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठाकरे सरकारमध्ये नगरविकास मंत्री असलेल्या शिंदेंनी नागपूरमधल्या एन आय टी जमिनीचं वाटप करताना त्र्याऐंशी कोटीच्या घरात बाजारभाव असलेली जमीन अवघ्या दोन कोटीत भाडेतत्त्वावर दिल्याने कोर्टाने एकनाथ शिंदेंवर ताशेरे ओढलेत तर ठाकरे सरकारमध्ये महसूल राज्यमंत्री असलेले आणि सध्या कृषी मंत्री असलेल्या असले अब्दुल सत्तारांचा एक निर्णय वादग्रस्त ठरलाय त्यांनी सुप्रीम कोर्टाचे आदेश धुडकावून मधल्या सदतीस एकर गायरान जमिनीचा ताबा एकाला देण्याचे आदेश जून दोन रोजी काढलेत मंत्रीपदाचा गैरवापर करून हा निर्णय घेतल्याचा ठपका नागपूर खंडपीठानं त्यांच्यावर ठेवलाय विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी विधान परिषदेत सत्तारांवर आरोप केले आहेत यापूर्वीही सत्तारांनी रत्नागिरी औरंगाबाद नागपूर इथल्या जमिनी न्यायालयाचे आदेश डावलून मनमानी पद्धतीनं दुसऱ्यांना दिल्याचे त्यामध्ये भूखंड वाळूचे ठेके बाजार समिती भूखंडांचं वाटप असल्याचं देखील दानवे यांनी म्हटलेलं आहे अशा मंत्र्याला पदावर राहण्याचा अधिकार नाही त्यांनी तात्काळ राजीनामा द्यावा नाहीतर मुख्यमंत्र्यांनी त्यांची हकालपट्टी करावी अशी मागणीच विधान परिषदेमध्ये दानवे यांनी केली आहे यावरून राजकारण तापलेलं असतानाच सत्तारांच्या आणखीन अशा दोन जमीन वाटपांच्या प्रकरणावरून सत्तारांना कोर्टात फटकारल्याची माहिती सुद्धा समोर आली आहे या दोन प्रकरणांमध्ये सत्तारांना कोर्टानं फटकारलं सुद्धा आहे आणि या प्रकरणांमध्ये सत्तारांना कोर्टात माफी देखील मागावी लागली आहे आणि ती देखील लेखी सत्तारांनी ही माफी औरंगाबाद खंडपीठात मागितली आहे त्यातलं पहिलं प्रकरण आहे ते म्हणजे औरंगाबाद बाजार समितीच्या जिन्सी इथलं पंधरा हजार नऊशे पंचेचाळीस चौरस मीटरच्या भूखंडाच्या सत्तारांनी केलेल्या स्थगितीच्या निर्णयावर औरंगाबाद खंडपीठानं सत्तारांवर ताशेरे ओढल्यात आणि दुसरं प्रकरण आहे ते औरंगाबाद तालुक्यातल्या हरसूल सावंगी इथल्या पन्नास कोटींच्या तेरा हेक्टर जमिनीच्या नोंदीचं या जमिनीच्या नोंदीबाबत तहसीलदारांच्या आदेशाला सत्तारांनी बेकायदा स्थगिती दिल्याचा आरोप त्यांच्यावर आहे त्यावरही खंडपीठानं त्यांची खरडपट्टी काढली आहे महत्वाचं म्हणजे या दोन्ही प्रकरणांमध्ये लेखी माफीनामा देण्याची नामुष्की सत्तारांवर ओढवली होती तसंच यापुढे तरी सत्तारांनी कायद्याचं पालन करावं अर्धन्यायिक आदेशात हस्तक्षेप करू नये असं देखील कोर्टानं सत्तारांना सुनावलं अशा पद्धतीनं जमीन वाटपाच्या वादावरून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे कृषी मंत्री अब्दुल सत्तार अन्न आणि औषध प्रशासन मंत्री संजय राठोड यांच्या जमीन वाटपाची प्रकरणं समोर आल्याने शिंदे फडणवीस सरकारला विरोधकांनी चांगलंच आहे तुम्हाला वाटतं का की शिंदे फडणवीस सरकार या मंत्र्यांवर कारवाई करेल आणि जर कारवाई केली तर ती कशा पद्धतीची असेल तुमचं मत या व्हिडिओच्या खाली कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद